दिल में मनोरी जाना है। हॅलो, नमस्कार, मी ऋतुजा परब आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप स्वागत। तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल, आपण जातोय मनोरी मध्ये असलेल्या एस्टेला फार्म आणि रिसॉर्ट मध्ये। निमित्त काय तर आमचा मित्र सुमित, त्याचा वाढदिवस होता आणि बरेच दिवस कुठेच जाणंही झालं नव्हतं। रिसेप्शन एरियामध्ये पेमेंट आणि फोटो डॉक्युमेंट सबमिट करून आम्ही आत गेलो। खूप छान आणि मोठं असं हे रिसॉर्ट आहे। आमच्यासारखेच अनेक फॅमिली आणि फ्रेंड्सचे ग्रुप सुद्धा इथे आले होते। सॉरी, इथल्या रूमचा व्हिडिओ काढायला मी विसरले, पण इथले रूम खरंच खूप छान आणि स्वच्छ आहे।
जेवणानंतर आम्ही आमच्या रूम बाहेर बसून थोडा वेळ टाइमपास केला. समोर खाली काही मुलं बॅट बॉल खेळत होते. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की हे रिसॉर्ट किती मोठं आहे. किती प्रसन्न वाटतंय ना. नाश्ता केल्यानंतर आम्ही थोडा वेळ पूल एरियामध्ये घालवला. आणि जेवण तसं ओके ओकेच होतं. असं काय एकदम जेवणाबद्दल नाव न ठेवता बोलायचं झालं तर इथलं जेवण ओके ओके होतं. जेवण झाल्यावर आम्ही गोळा खायला गेलो आणि त्यानंतर घरी जायला निघालो. चला आता या रिसॉर्ट बद्दल मला पर्सनली काय वाटलं ते तुमच्या सोबत शेअर करते. हे रिसॉर्ट खरंच खूप चांगलं आहे. खूप मोठं आहे. इथे तुम्ही जर येणार असाल तर मी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुमचा निदान फ्रेंड्सचा फॅमिलीचा 7-8 लोकांचा तरी ग्रुप असेल तर तुम्हाला इथे जास्त मजा येईल. कारण इथे सगळे ग्रुपनीच आले होते आणि इथे स्विमिंग पूल शिवाय आणि रेन डान्स शिवाय वेगळं असं काही करण्यासारखं नाहीये. पण जर तुम्ही जास्त लोक इथे येणार असाल तर तुम्ही स्वतः काहीतरी ऍक्टिव्हिटी इथे करून इथे मजा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे इथलं जेवण. मला असं वाटलं, मला एकटीलाच असं नाही पण माझ्यासोबत जे माझे फ्रेंड्स आले होते त्या सगळ्यांचं हे मत झालं की इथलं जेवण तसं चांगलं होतं, ओके ओके होतं.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे इथले रूम्स, खरंच इथले रूम्स खूप स्वच्छ आहेत. म्हणजे मी खरं तर तुम्हाला सॉरी म्हणू इच्छिते, जिथे तुम्ही राहणार आहात ते मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण मी नंतर विसरूनच गेले एकदम. आणि जर तुम्हाला काही लागलं तर इथले जे हेल्प करणारी माणसं असतात इथली रिसॉर्टमधली, ते खरंच तुम्ही तिकडे जाऊन त्यांना जे काही सांगाल, जे काही मागाल, ते तुम्हाला पर्सनली तिथे आणून देतात, तुमची काळजी घेतात. तुम्हाला 10 वेळा तिथे जाऊन सांगायची गरज पडत नाही. बाकी तुम्ही स्वतः इथे येऊन तुमचा अनुभव सुद्धा घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा.